नावाखाली जी जनतेची लुटमार सुरू आहे या निषेधात काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन होते। खरोखर जर बघितलं आपण तर गेल्या 7-7.5 वर्षापूर्वी बऱ्याचशा प्रवक्त्यांनी सांगितलं की खरोखरच 40-45 लिटरचं पेट्रोल असेल, 30-35 रुपयाचं डिझेल असेल आणि 4-4.5 रुपयाची गॅस टाकी असेल। आज याचा रेट जर बघितला तर गॅस असेल 1000 पार व्हायला लागले, पेट्रोल डिझेल असेल 100 पार व्हायला लागले। म्हणजे खरोखरच एका बाजूला की ज्या पद्धतीनं मोदींची घोषणा होती की भारत भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे, पण खरोखर जर असं जर आता जर ते वातावरण बघितलं तर भारत भ्रष्टाचार मुक्त न होता कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीनं या भारताची दिशा चालू अशा पद्धतीनं म्हणायला वावगं ठरणार नाही। कारण आपण बघतोय की शेतकऱ्याच्या ज्या टमाटर असेल, भेंडी असेल, वांगी असतील, म्हणजे ह्या जे शेतकऱ्याची जी आपली पीक आहेत यांना मात्र थोडीमोल किंमत मिळते, पण 4-4 रुपये 5-5 रुपये किलोने भाव या बाजारात विकला जातो, पण बाकीच्या जर गोष्टी बघितल्या तर एवढ्या महागाई वाटलेले। ज्या पद्धतीने ह्या जनतेनं मोदीवर अपेक्षा केली होती की बाबा की काहीतरी वेगळं काहीतरी घडेल, पण असं काही घडलं नाही। आणि म्हणूनच या जत तालुक्याच्या वतीनं आज आपण एवढ्या मोठ्या संख्येनं इथं आज आपण आंदोलन करतोय। परत याची परतफेड म्हणून दिली जिल्ह्यामध्ये होईल, राज्यामध्ये होईल, पण आज तालुक्यामध्ये सुरुवात करत असताना आज बाबासाहेब पाटील सुद्धा सांगितले की गावागावामध्ये सुद्धा आपण याची जनजागृती केली पाहिजे की खरोखरच आपण कुठे तर फसायला लागलोय, आपण कुठे तर आपल्याला आपण तर फसवतोय, हे जर जनतेच्या मनामध्ये आपण पोहोचवणं गरजेचं आहे। कारण का तर आज वस्तुस्थिती बघा, आपण बघायला लावले सगळी वस्तुस्थिती डोळेशी आहे। कारण गॅस असेल न प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आता वारंवार फक्त गॅस डिझेल पेट्रोल या गोष्टीकडे जातोय, पण इतर दुसऱ्या गोष्टी जरी बघितल्या तरी त्याही जर गोष्टीकडे बघितलं तर आपली खूप लुटमार व्हायला लागलेली आहे। यामध्ये देशामध्ये एक अराजकता माजलेली आहे, कारण मोदींचं एकाधिकारशाही देशामध्ये सुरू आहे। त्यामुळे हे जर कुठे तर थांबवायचं असेल तर आपण गावगाड्यापासून सुरुवात याची केली पाहिजे, गावगाड्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, आणि जर ही गावगाड्यापर्यंत सुरुवात झाली तर मग उत्तर येणाऱ्या काळात नक्कीच या देशामध्ये बदल घडेल आणि एक चांगलं या देशाला खरोखरच गेले 40-50 वर्ष ज्यांनी या देशाचं नेतृत्व केलं, आपण परवा जर आपण दादांचे ग्रुप आहे त्या ग्रुपवर एक क्लिप आली होती बघितली असेल की ज्या 40-50 वर्षांमध्ये सायकल पासूनची मोटरसायकल पासूनची थोरविरळ दिली तीच आज लोक विचारतात की काँग्रेसनं काय केलं। ही चुकीची संकल्पना आपणही म्हणून काढली पाहिजे आणि येणाऱ्या काळात आपण काँग्रेस पक्ष म्हणून एकजुटीनं याचा जर लढा दिला तर नक्कीच या देशामध्ये चित्र वेगळं निर्माण होईल। एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद।